जय हिंद भावांनो, भावांनो या ठिकाणी बघा, SSC GD 2025 या ठिकाणची 2025ची एक्झाम डेट या ठिकाणी पूर्णपणे आलेली आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट नोटीस या ठिकाणी SSC टाकलेली आहे. बघा ज्या कोणाच्या भावांचं बघा या ठिकाणी कमी मार्क आहेत 2024च्या भरतीला, ठीक आहे, 115-16 किंवा असं वाटतं आहे त्यांना की आपलं सिलेक्शन या ठिकाणी होऊ नाही शकत, आपण 1-2 मार्कांनी राहू शकतो, तर अशा प्रत्येक मुलांनी भावांनो बघा आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या, ठीक आहे. आपल्याला अजून चांगला मौका भेटलेला आहे. एक्झाम जी आहे त्यांनी ऑफिशियल रिझल्ट ते जानेवारीमध्ये सांगितले होते आणि आता पूर्णपणे जो आहे एक्झाम तो या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यासाठी आपल्याकडे अजून वेळ आहे, 70 ते 80 दिवस आपल्याला या ठिकाणी भेटतात. तर त्या पद्धतीने आपण आपली चांगली तयारी करू शकता, ठीक आहे. असं नाहीत की तुम्ही या ठिकाणी जे तयारी आता करणार आहेत पुढचे की तुम्ही कच्चे आहेत प्लेयर, ठीक आहे. यामध्ये तुम्ही थोडे 1-4-5 मार्कांना ज्यांना डाऊट आहे तेच मुलं जाणार, ठीक आहे. तुमचं ऑलरेडी या ठिकाणी चांगला स्कोर आहे, फक्त जर तुम्ही त्यावर रिव्हिजन केला तुमचं या ठिकाणी चांगली पकड होईल अभ्यासावर, ठीक आहे. तर तुम्ही आपली तयारी चालू ठेवा. बाकी आता आपण ह्या नोटीसवर बघू भावांनो. बघा SSC GD ही नेम ऑफ एक्झामिनेशन आहे, कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल एक्झामिनेशन 2024 टियर 2, म्हणजे ही कंबाईंड एक्झाम ग्रॅज्युएशन लेवलची आहे. 18, 19 आणि 20 जानेवारी 2025 ग्रॅज्युएशन ज्यांचं वर फॉर्म भरले होते ते ग्रॅज्युएशन लेवलची त्यांचा एक्झाम या ठिकाणी होणार आहे. आणि दुसरी ह्याने अपडेट दिले, कॉन्स्टेबल GD सेंट्रल आर्मी पोलीस फोर्स CAPF SSF रायफलमॅन GD इन आसाम रायफल अँड CPO इन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एक्झामिनेशन 2025. तरी भावांनो आपले बघा एक्झाम चालू आहेत, ते जानेवारीमध्ये त्यांनी डेट दिली ती, तर जानेवारीच्या मध्ये आपले एक्झाम चालू नाहीत. आपले एक्झाम जे चालू होणार आहेत 2025 ते एक्झाम फेब्रुवारीमध्ये पूर्णपणे एक्झाम स्टार्ट करण्यात आले. बघा 4 तारखेपासून एक्झाम स्टार्ट आहे. 5 ला एक्झाम आहे, 6 ला आहे, 7 ला आहे, 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी, 9, 10, 11, 12, 13 या ठिकाणी 13 तारखेपर्यंत कंटिन्यू, 4 ते 13 तारखेपर्यंत कंटिन्यू आपला एक्झाम होणार आहे. आणि पुन्हा 14, 15, 16 हे 3 दिवस फक्त आपला एक्झाम होणार नाही, त्यातून डायरेक्ट 17 ला आहे, 18 ला आहे, 19 ला आहे, 20 ला आहे, 21 ला आहे, पुन्हा 22, 23 2 दिवस एक्झाम नाही, पुन्हा 24 ला आहे आणि 25 ला एक्झाम लास्ट डेट या ठिकाणी समाप्त होणार आहे. तरी भावांनो तुम्ही सर्वांना माझी एकच विनंती आहे की बघा तुमचा जर स्कोर कमी जास्त, मी पुन्हा सांगत आहे कमी जास्त येत असेल, तुम्हाला वाटत नसेल की भाऊ आपलं या ठिकाणी होईल न होईल, ठीक आहे. आता 39,000 जागा आहेत भाऊ. बाय चान्स पेपर झाल्यानंतर आन्सर येईल आपली मार्चमध्ये, तर मार्चमध्ये पुन्हा जागा वाढवू शकतात. त्यासाठी भावांनो तुम्ही आता जी 39,000 जागा आहेत त्या पोस्टलाच तुम्ही एक पोस्ट घेण्यासाठी या ठिकाणी तयारी चांगली करा. या ठिकाणी तुमचं काम या भरतीत नाही झाला तरी पण पुढच्या भरतीत काम 100% व्हायला पाहिजे. तुम्ही कटअपच्या नादीत बसू नका, ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी अभ्यासाला वेळ द्या. एक्झाम डेट 2025 आलेली आहे, फक्त सगळं तयार आहे भाऊ, फक्त तुम्ही तयार नाही, तर तुम्ही तयार राहा भावांनो, तर तुमच्यासोबत सगळं ठीक होईल, ठीक आहे. आणि या बॅरेस जी फर्स्ट चॉईस होती ती पुढच्या बॅरेस तुम्ही फर्स्ट चॉईस घेण्याचा प्रयत्न 100% करा. या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट चॉईस धरून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला फर्स्ट चॉईस बी जर नाही बी जर भेटली समजा 1-2 मार्काने, तर तुम्हाला काही ना काही 100% सिलेक्शन तर 100% होईल या भरतीत. जसं तुम्ही बाहेर पडचाल तसं त्या भरतीत तुम्ही बाहेर पडणार नाही. त्यासाठी भावांनो कटअपकडे लक्ष देऊ नका. जितकं तुम्ही कटअपच्या डिप्रेशनमध्ये जाचाल तितकं त्या ठिकाणी तुम्हालाच पुन्हा त्यातून बाहेर यायला वेळ लागेल, ठीक आहे. माझं झालं असतं, बरं झालं असतं, हे ते तसं तुम्हाला पुन्हा वाटणार आहे. त्यासाठी म्हणतो अभ्यासाकडे लक्ष द्या, जेव्हा होईल ठीक, न होईल अभ्यास आपला चालू कंटिन्यू ठेवायचं, ठीक आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. जय हिंद.